काय हो माझी बाळू तोंडी। आता जे काही कालपासून हे वातावरण खराब झालंय किंवा हे ज्या पावसामुळं आणि अचानक पडलेल्या थंडीमुळं तुमच्या किती शेळ्यांचं किंवा मेंढ्यांचं नुकसान झालं? सरासरी ना 35 झाले, 30 मेंढे, 1 शेळी आणि 1 कोकरे। बरं, या ज्या शेळ्या किंवा मेंढ्या आहेत तुमच्या, याची साधारणपणे किंमत किती असेल अंदाजे? सरासरी एका मेंढीची 15,000 रुपये किंमत आहे। म्हणजे जवळपास तुमचं 4 ते 5 लाख रुपयाचं नुकसान झालंय। मग तुम्ही या अगोदर या शेळ्यांचं वगैरे काही इन्शुरन्स वगैरे आहेत का तुमच्याकडे? काही केलेलं नाही, तसं काही इन्शुरन्स काढले। बरं, आता ही जी घटना घडली याच्या अगोदर म्हणजे मी येण्याच्या अगोदर किंवा याच्या अगोदर कोणी अधिकारी वगैरे कोणी आलो होतं? आलते तलाठी साहेब, हां, आपली गावकरी मंडळी ही आलती। त्यांनी काय आश्वासन दिलं? ती म्हणे मी शासनाकडून काही कळेना, मिळायचं कायम करू। आपले अजून शरददादा आलती, हां, आमदार, ती पाणी करून गेली इथून। अजून किती शेळ्या आहेत आणि कुठं कुठं आहेत त्या? इथं बाई आपल्या परिसरात ना 7 जणांची बकरी आहेत, एवढ्या मिळून बरेच 100-150 बकऱ्यांचं नुकसान झालं आहे। प्रत्येकाचं असंच कोणते जुन्नरवरून कोणी अधिकारी आलं होतं का या ठिकाणी? जुन्नरवरून नाही कोणी आलं, आमदार स्वतः कोणी नाही आलं। आमदार आपले फक्त शरददादाच आले होते का या ठिकाणी? तलाठी आपले अजून नारायण दादा ते चालते आपली गावची। तुमचं नाव काय? दिनकर कारभारी चोर। तुमच्या किती मेंढरं आहेत याच्यामध्ये आता? 25 मेंढरं आहेत। मग तुम्ही याच्या अगोदर तुमच्या मेंढरांचं काही संरक्षण केलं होतं का नाही का? असंच तुमचा व्यवसाय उघड्यावरच आहे? आमचा वाऱ्यावर आहे। तुमचा व्यवसायच वाऱ्यावर आहे, काय करणार व्यवसाय? मग आता तुमच्या 25 म्हणजे किती रुपयाचं नुकसान आहे? झालं नुकसान 20-1 लाख रुपयाचं नुकसान। किती? 20-1 लाख रुपये। ताई तुमचं नाव काय? म्हणजे तुम्ही यांच्या मिसेस आहात? आता ही जी घटना घडली आहे आणि तुमचा जो काही प्रपंच आहे हा सगळा आता उघड्यावर पडलाय, तर आता काय करायचं नेमकं? अहो साहेब, आम्ही आता असं लोकांच्या गाव पोट भरतो, आमच्या जवळ काहीच नाही। एवढी नुकसान झाली, आमची लेकर बाळा घेऊन आम्ही करतो, आमची एवढी नुकसान झाली। लेकर बाळ गारटले, आम्ही सुद्धा गारटलो, इथं गावच्या घरात गेलो म्हणून बरं वाटलं। जरा काय सांगायचं आहे ते बरं आहे, आमचे लेकर बाळांची शाळा बुडून आम्ही सरपंच उभा केलाय, त्याचं जर असं निसर्गाने केलं आम्ही काय करायचं? तुम्हाला काय अधिकाऱ्यांनी वगैरे आश्वासन दिलंय का? काय आश्वासन दिलंय आम्हाला काय? आता आम्ही असंच फिरवतोय, हा, असं फिरवतोय पुरून आणि असं केलं, लेकर बाळांची शाळा बुडवली म्हणून हे धंदा केलाय उभा, त्याचं तर असं निसर्गाने केलं। काय करायचं आम्ही? काय खायचं लेकर बाळांना? काय घालायचं? ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।